केंद्र सरकार ने रासायनिक खताचे दर 55% प्रमाणे या ठिकाणी वाढ केलेली आहे। या अगोदर शेतकरी मोठ्या कोरोनाच्या संकटात अडकलेला असताना ही मोठी खताची दरवाढ त्यांना या ठिकाणी फार मोठं आघात या ठिकाणी शेतकऱ्यावर झालेला आहे। आणि कोरोना सारखी परिस्थिती शेतकऱ्यांकडे पैसे नाही आणि त्यामध्ये केंद्र सरकारने इतके मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाववाढ करून शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम या केंद्र सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। मी या ठिकाणी केंद्र सरकारचं निषेध करतो की आपण हे दर त्वरित कमी करण्यात यावे व शेतकऱ्यांना 1-8 दिवसाच्या आत या ठिकाणी खताचं मुबलक पुरवठा या ठिकाणी होणं गरजेचं आहे। आणि जी काही दुकानदाराच्या एखाद्या आसन व्यापाऱ्याची ती सुद्धा दरवाढ या ठिकाणी होण्यात येऊ नये, MRP प्रमाणेच खताची या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावं ही एक मागणी आम्ही या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांना या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी लवकरात लवकर रासायनिक खताचे दर कमी करण्यात यावे असे या ठिकाणी आवाहन करत आहे।